तुमचं नाव सांगा काय? माझं वय हिराबाई बोबनता म्हणे जळगावचं. हा जळगावचं. लय अवघड यंदा झाले काय चित्रा. कसं बरं असल्या गाया स्वास्थ्य द्यायच्या म्हणजे डोळ्याला टिपा येतात. हा येतात का? मग काय आपण लोकांचे किती मागायचे घेतले. हा शेतकरी मित्रांनो नमस्कार. दुष्काळी परिस्थिती आणि दुग्ध व्यवसाय यावर उजाळा टाकण्यासाठी काही शेतकऱ्यांची व्यथा आपण समजून घेणार आहोत. जळगाव सुपे, सदन बारामती तालुक्यातील दुष्काळी भाग. या भागातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करताना आज मेटाकुटीला आलाय. जगावं की मारावं अशी गत या भागातील प्रत्येक शेतकऱ्याची झाली. यातीलच एक महिला शेतकरी हिराबाई बबन तांबाने. काय आव माझ्या तर चार गाया मेल्यात, दुसऱ्या दुसऱ्या चार गाया. या असह्य दुष्काळाशी दोन हात करताय. चारा विकत, पाणी विकत आणि या दुष्काळाच्या झळामुळं 4 लाख मोलाच्या गाय मेल्या. त्यात 30,000 गाया या गाया केल्या. केवढं हे प्रचंड दुःख, तरीही ताट मानेने आणि खंबीर मनाने हा दुग्ध व्यवसाय चालू ठेवलाय. आपण देवाला प्रार्थना करूयात आणि या शेतकऱ्यांना हत्तीचं बळ मिळू देत असं साकडं घालूयात. कारण या दुष्काळाला सोसणे याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे काय परिस्थिती काय आज? आता योगा या गुरांत तर लय अवघड झाले. कसं जागवावं कसं ठेवावं तेच अवघड झाले का नाही. हा काय करावं. हा आता ह्यांना घ्यायचं तरी कोणवर. ह्या भागाला तर सुधारणा वानगडच नाही गुरांच्या. का सुधारणा वानगड? हा शेतीत पण तुम्ही शेतीत काय खराट पाणी काय नाही. काय येते खराट पाणी? नदीला पाणी असले तर जिरीनला पाणी, नदी कोरडी. खराट घोट पाणी तोंडात घ्यावा नाही पाणी, इतकं खारं पाणी आहे. काय सांगायचं? हे अवघडेन कसं जित्राप जागवाव कसं काय करा. एक साल बी असा दुष्काळ पडला होता तर दादांनी छावण्या टाकल्या होत्या आणि डिपो चारा दिलता. आणि अगं असली तर काय करायचं? गुरांचं लय वाईट आहे का नाही व काय सांगायचं? काय करायचं आता? काय ह्यांना कोण घेत? आपण एवढ्या मोला मागायच्या करायच्या लोकांना सस्ते द्यायच्या म्हणजे किती झाले का नाही. हा कसं जित्राप जागवाव कसं नाही. बरं ह्यांना खाया काय थोडं लागतं का? हा सांगा तुम्ही काय कसं आता दिवसभराचं कसं चाललंय तुमचं शेड्यूल? दिवसभराचं काय हो का ऊस आणलाय का हो का? संपला बी ऊस. हा संपला ऊस बी. आता उद्या ऊसाला जायचं. आता आमचा मुलगा बी नाही घरी. हा ट्रॅक्टर घेऊन गेलाय तिकडं आणि त्यात मध्ये आम्ही यंदा बाई ट्रॅक्टर घेतलाय. नसता घेतला तरी असं वाटतं बरं झालं असं. दुधा उचलली उचल. काय सांगायचं? गुरं तर कशी जागवा होती काय गती पंचायत पडली का नाही. हा अवघड झाली का नाही सगळं. बरं वावरात तर काय नाही हो का? ही गाय घास येत असली. हा हातीसारखं घास होणार पण आता येऊन लिहून चालल्यात नुसतं खराट पाण्यावर. काय करायचं? लय अवघड आहे खरं म्हणजे तर. आता किती गाय आहे? दूध किती जाते? दूध वय आता जाते तुम्हाला सांगते. आता सोडलेत घेतल्या गाया काय गाभणे त्या म्हणजे 70 पर्यंत जा असं दोन्ही टायमचं 70 लिटर. हा पण गाय जास्त आहे त्यांना दूध कमी आहे. हा बघायचं. आणि आता चारा तुम्हाला विकत घ्यायला बरोबर पाणी पण विकत घ्यायला. मग काय तर त्याच्यामुळे मेळ कुठं बसणार? कुठं बसायचं मेळ आता कसा बसायचा? हा असं होतंय की आता दूध जास्त असल्यावर वरचं चारा असल्यावर मग काय वाटत नाही होतंय का नाही. बरोबर लय अवघड यंदा झाले काय चित्रा. कसं बरं असल्या गाया स्वास्थ्य द्यायच्या म्हणजे डोळ्याला टिपा येतात. हा येतात का? मग काय आपण लोकांचे किती मागायचे घेतल्यात? हा सांगा. मग 10 एकर क्षेत्र आहे पण काय करता त्याला पाणी नसल्या? हा सांगा तुम्ही. पाण्याशिवाय काय नाही खरं. पाण्याशिवाय इकडे पाण्याची पण सोय नाही. ते नाझऱ्याच्या धरणात किती पाणी राहिले ते पाणी आम्हाला येते. किती पाणी येतात इतरी आणि किती दिवस राहणार? किती दिवस राहणार? महिना दीड महिना राहिले तरी मी म्हणते बरं होईल. बरोबर म्हणजे तोपर्यंत आला पाऊस आला तर बरंच आहे की चांगलंय. सगळं होत नाही पण कुठंच नाही पाऊस. बरं का विचार केला तर अजिबातच पाऊस नाही. कुठंच पाऊस नाही अजिबात. म्हणजे दुष्काळी परिस्थिती थोडक्यात 100% झालेलीच आहे. झालेलीच आहे म्हणायचं. बरोबर बरोबरच आहे. आता पाण्याचं काय करताय? म्हणजे पाणी कुठून आणताय? पाणी आता हाय तुरतात नाझऱ्याच आहे. बर हा नाझऱ्याच पाणी.
पण आता ती संपल्यावर काय करायचं, मग ही काय पिक अप टाकायच्या टाके त्याच्यात पर मेढच्या नळावरून आणायचं जाऊन. बारामती मेढ काय करायचं, तिघा त्याच्यात टाकायच्या टाके बेलार टाकायचं आणि आणायचं त्याच्यात. आणि पाणी पिण्यासाठी काय करताय, पिण्याचं मग ही काय जेर घ्यायचे पियाला, तिथं पैसे द्यायचे. हा आता जेर तर किती आता 2-4 वर्ष झाले जेर येते, नाजऱ्याचं पाणी खराब आहे ना, पुन्हा दर उठवा खराब पाणी शॉर्ट लावायचं म्हणून जेरच पियाला. जेर तरी खटल्याच्या घराला एक पुरतोय का दोन जे येईन तवा पुरतोय स्वयंपाक पाणी. महिन्याकाठी 1,000-1,200 रुपये पाण्याला काढून पियाच्या पाण्याला. आता हे पाणी विकत आपण आणताय गुरांच्यासाठी किंवा ह्या सगळ्या प्रकार आता चाललाय दुष्काळी परिस्थितीमुळे गायांवर काय परिणाम दिसतोय का तुम्हाला? मग काय अहो माझ्या तर 4 गाया मेल्यात, दुसऱ्या त्याच्या 4 गाया सांगा. कशामुळे आता काय माहितच नाही मेलेले. एका गाय तर हवा इथं दुसऱ्याच येतात, म्हणजे पहिले येत झालं आणि पहिले येतात जे बादली भर सकाळी दूध काढले बायांनी सुनांनी आमच्या, आणि 10-11 वाजता पाणी पाजाय गेले तर गाय मरून पडली. आणि आम्ही माईलेकडे बाजारला गेलो कोराळ्याला आणि फोन केला, गाय कालवड मिली आपली. हा गाय ह्या कालवडीला काय करता, त्या कालवडीपासून लय जोर बसली का बसली तसली कालवड होती. किती कुठन गाय निवडल्या होत्या तुम्ही, कुठन गाय आणल्या होते? हे गाय तुम्हाला खरं तर सांगू का, एकच गाय मी काष्टीच्या बाजारावरून कालवड आणली होती. काष्टी? हा काष्टी. आणि एक गोकळीवर आणली होती 15,000 नी 15,000 15 त्या 30,000 गाया ह्या गाया केल्या सगळ्यांनी. बर. हा 30,000 गाया ह्या गाया सगळ्या केल्यात. सोप्प आहे का तुम्हाला वाटतं सांगा तुम्ही, त्यात 4 मेल्या तरी आण तुले होते. हा सांग. मेलेल्या गाय लाखाच्या पुढच्या, लाखाच्या पुढच्या. आता ह्या असल्या गाया म्हणल्या काय सांगा. बरोबर. म्हणजे हे दुष्काळी परिस्थितीमुळे सगळं तुम्हाला भोगायचं भोगायचं. आज जर पाऊस नाही इथून पुढे पडला तर काय लय अवघड होणार, लय म्हणजे लयच अवघड होणार. कोवर एकात्तरी घेणते नाही का, नाही ते असे सोडून द्यायची वारी यायची ना. मग काय काय त्याला नाहीच मिळालं पोटाला, नाहीच पोटाला मिळलं मग काय त्याला एवढी चित्र सांभाळायची. बरोबर. म्हणजे तिथं नुकसान होईल काय होईल काय बघून चालणार मग काय तर. हो शेवटी त्याचा जीव पण वाचला पाहिजे असा मग काय. हो वाचला पाहिजे ना, नाही तर काय. बरोबर. आता गा पण आहेत का सगळ्या गाय? आता ह्या आता ह्या 2 महिने झाले ती येली एक, आता परत 2-1.5 महिन्या आल्यात 3 परत. मग बाकीच्या काय काय ह्या भरल्यात आता. आता डॉक्टर आलता मगाशी बरल्या मोकळे सोडल्यात, पण ते बाकीच्या गाबण्या जित्रा बनला. हा काय झालं म्हणजे अनेक बसायचं नुकसान झालं नुकसान झालं. हो म्हणच म्हणताय. बरं. मुलाची काय मत आहे आता दूध धंद्याचं? मुलाचं काय मत आहे? आता मुलगा गेले की वर मुलाचं काय नाही, मुलगा म्हणतय आमच्या पोरांची दोघांची 10वी झाली. हे काय व्यवसाय धंदा केला? आता नोकरी येते का 10वीवाल्यांना पुढे? नाहीच की. आता हे दुधांचं कसं घरचं खाय असल्या परवडते बी परवडते घरचं खाय असलं 10 एकर क्षेत्र आहे, पण निदान 8-9 महिने खाया जातच की घरचं किती. बरोबर. सांगा बरोबर परवडते गुरांच्यात बी, लोकांचं कष्ट करण्याऐवजी बरे ना आपली सुखासुखी जीवन गुरांच्यात बी. हो बरोबर. पण आता दुष्काळामुळे फक्त पाणी आणि चारा नसल्यामुळे तुमची अडचण अडचण, पण दूध धंदा हे चांगलाच आहे. हा चांगलाच आहे की मग आता काय करायचं. हा काय वाटतंय आता, म्हणजे जर छावण्या टाकल्या तर कसं नियोजन होईल? आता बाया ती लंपीचा एक लयच अवघड झाली आहे का नाही. आमची कालवड लंपीने केवढी मोठी तुम्हाला, ह्या कालवडीपासून मोठी कालवड होती मग ती आम्ही इंजेक्शन करून घेतल्यात. आता काय बर एवढं जित्रा पण यायचं म्हणजे तिथं बी 2-4 माणसं लागणार आहे का नाही. मग काय ह्या छावणी. हो मग काय घरचं सोडूनच बसावं लागन की पाण्याची सोयी तिथं आणि तिथं सगळ्याची सोयी म्हणल्या काय का नाही सांगा बघू. बरोबर. हो आता आता कुठून आणताय चारा तुम्ही? आता आम्ही तिकडे कुठे घेतलाय, तिकडे गाया चौका जाणार घेतलाय आम्ही आणतात टेलरनी. टेलर भरून आणायचा मोळ्या वाटून घ्यायचं. बर. असे खात्यात का उस्त की काय घाऊ असा काय करायचं मग आता नाही खात्यान तर काय करत्यान पोटाला. खाणारच की किती गेलं तरी. बरोबर. पण आता काय वाटतं किती दिवस ऊस घातला तरी चालेल?
आता काय गाला आता नसल्या दुसरं काय मग काय करायचं मुरगासी काय करत नाही का ठीक आहे केलता की आतापर्यंत गेला की मुरगास बी आमचा घरच्या बेगा आता अजून किती बरच काळ जाणार आहे अजून कुठं जायचंय मोर पाऊस पडायचा आहे ना आता ही नक्षीतारा पडली तर ठीक ना किती अवघड आहे हा सांगा बघू बर ले अवघड ले अवघड म्हणजे ले अवघड म्हणजे संपूर्ण भागच आता हा भागच आहे दुष्काळी भाग म्हणायचं हे आता तुम्हाला सांगू का वाघच आता वाघजला आणलेत केनेल वरन लिफ्टी आता हिथन सुई तरी का लिफ्टी करायची ना आणायची हा सांगा आहे का हा तिकडे पार मोरगाव परीन दुष्काळाचे म्हणायचं तर काय मधल्या टाकू याने आणि आता पाऊस जरी पडला तर अजून दोन तीन महिने खाणं नाहीत लगेच चार महिने लागतात मकायला साडेचार महिने मकायला काय करायचं तवर तर घालावंच लागण का नाही ह्याला पुरण का 2-4 लाखाचा काय विचार केला तर म्हणजे मागचा किती फायदा असला तर गेला का नाही काय सांगायचं ले अवघड आहे ले अवघड